अगदी या ठिकाणी पाहिलं तर बॅकवर्ड स्क्युअर लेग फाईन लेगच्या दरम्यान खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट चेंडू, सलग तीन चेंडू इथे मात्र निर्धाव निघतायत. खूप चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय उमेद. पहा आत्मविश्वास त्याने ठेवला. आत्मविश्वास तुमच्या जीवनामध्ये खूप महत्वाचा आहे, मग क्षेत्र कोणतंही असू द्या. इथे पहिल्या दोन चेंडूवरती दोन चौकार आले. आत्मविश्वास मात्र त्याने स्वतःजवळ ठेवला, स्वतःवरती कॉन्फिडन्स दाखवला. त्याचनंतर सलग तीन चेंडू त्याने निर्धाव टाकलेत. अंतिम शेवटचा चेंडू उमेद, स्ट्रायकर एंडवरती फलंदाज त्रिशूल ठाकरे आहे. या वेळेला मात्र केवळ दिशा दाखवली आहे. गॅप सिलेक्शन खूप चांगलं आहे. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही आहे आणि त्यानंतर चेंडू निघून जातोय सी मार्शे पलीकडे चार धावांसाठी. चौकार येतोय. दुसरा गोलंदाज लगेच गोलंदाजीला मार्गस्थ करा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनगडीबात 12. तीन चौकार आले त्रिशूल ठाकरेच्या बॅटमधून. चार षटकांची लढत आहे. किती धावांचा टार्गेट दिला जाईल निश्चितपणे. ज्या वेळेस आम्ही त्रिशूल ठाकरेला विचारलं की बरं तू टॉस जिंकला असतास तर काय स्वीकारलं असतंस, त्यांनी उत्तर देखील हेच दिलं होतं, मी फलंदाजी केली असती. आणि खऱ्या अर्थाने त्याच्या वाट्याला आली ती मात्र फलंदाजीच. आणि पहिल्या षटकामध्ये त्याने 12 धावा जमा केल्यात, कारण इथे टार्गेट चेस होताना आपण पाहतोय. पहिला सामना विकेसपोर्ट कुकसेला तब्बल 58 धावांची गरज होती, तो टार्गेट त्यांनी सहजरित्या चेस केला, त्यामुळे इथे धावा डिफेन्स होत आहेत. या मॅचकडे षटक क्रमांक दुसरा. गोलंदाज ट्रॅक वरतून सुफियान शेख येतात. अनुभवाचा गाभारा असलेला हा खेळाडू, अनेक वर्षांपासून पडगा टेनिस क्रिकेट असो, भिवंडी सिटी क्रिकेट असो, अथवा ओपन सिटी क्रिकेट असो, अनेक फॉर्मॅटमध्ये नावाजलेला हा खेळाडू सुफियान शेख गोलंदाज ट्रॅकवरतून सज्ज झाला. षटक क्रमांक दुसरा. अल्ताफे बी पडगा संघानं नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला होता. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या जात आहेत, त्या एकंदरीत 12. या वेळेला मात्र पहिला चेंडू ऑन साईट मध्ये वळवला. क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करतायत, मात्र मिळेल ती एक धाव. सुफियान शेखकडे खूप अनुभव आहे, फलंदाजी असो वा गोलंदाजी, अगदी अग्रेसर राहिलेला हा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. पहिल्या चेंडूवरती सिंगल येते. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या 13 वरती. इथून मात्र प्रयत्न असतील. ई पार्टनरशिप जर मात्र अशी सदैव चालत राहिली तर एक मोठा टार्गेट उभं राहू शकेल. आणि सुफियान शेखचे प्रयत्न असतील विकेट. या वेळेला मात्र चांगला स्ट्रोक आहे मिड ऑफ कडे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतात. चेंडूची फेकी करतायत. तत्वर दोन धावा इथे कंप्लीट होतील. चांगली रनिंग बटवीन द विकेट, चांगलं कॉल कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. दोन धावेच्या सहाय्यानं सांघिक धावसंख्या पुढे सरकते. 15 धावा धावफळकावरती पाहायला मिळतील. कालच्या दिवसापासून हर्षल अंदाडे आमच्या समवेत गुणलेखकाची भूमिका साकारतायत. आणि मित्रांनो, गुणलेखक आणि पंच या एवढी जबाबदारी असते ना टुर्नामेंटमध्ये, खूप मोठी जबाबदारी. आणि त्यामुळे मी जास्तीत जास्त क्रेडिट पंचांना आणि गुणलेखकाला देत असतो. षटकातला पुढचा चेंडू, इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये लँड होईल नोमॅन्समध्ये. एक धाव आली आहे. लक स्वीप करण्याचा प्रयत्न, इथून मात्र मिळते ती एक धाव. एक धावेच्या सहाय्यानं सांघिक धावसंख्या पुढे सरकती आहे 16 अंकावरती. आता मात्र या षटकामध्ये धावांवरती अंकुश लावण्याचा प्रयत्न केला गेलाय. कोणत्या प्रकारचा मोठा स्ट्रोक आला नाही. पहिल्या षटकामध्ये तीन दर्जेदार चौकार आले, परंतु या षटकामध्ये सुफियाननं मात्र इथे अनुभवाच्या जोरावरती पहिल्या तीन चेंडूवरती फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केलेत. षटकातला पुढचा चेंडू, अकूट टप्प्याचा चेंडू इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव इथे जरूर कंप्लीट होईल. एकच्या सहाय्यानं धावसंख्या पुढे सरकते. 17 धावा धावफळकावरती पाहायला मिळतात. खूप चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे सुफियान शेखनं. मी मगाशीच म्हटलं होतं अनुभवाचा खेळाडू आहे, अनुभव त्याच्या पाठीशी आहे. अनुभवाच्या गाभाऱ्यामध्ये हात टाकून गोलंदाजी करतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट. एक बाजूला गोलंदाज खूप चांगला आहे तर दुसऱ्या बाजूने फलंदाज तितकील तितकाच कणखर आहे. नाव आहे त्रिशूल ठाकरे. टायगर या नावाने संबोधलं जाते या खेळाडूला. सुफियान शेख षटकातला पुढचा चेंडू, इथे मात्र व्हाईट यॉर्करचा वापर, फुल्लर लेनचा वापर केला गेला. अगदी परफेक्ट जागा आणि तिथून मात्र सेफ्टी निघतो. हा चेंडू सेफ जागा आहे.
धावसंख्या मात्र धावफळकावरती पाहायला मिळेल. 17 धावा 5 चेंडूचा खेळ झाला या षटकामध्ये. पाहिलं तर अवघ्या धावा आल्यात, त्या मात्र 5. शेवटचा चेंडू शिल्लक सुफियान शेख, अंतिम चेंडू त्रिशूल ठाकरेची काय रणनीती असेल? स्ट्राईक रोटेट की मोठा फटका? कारण अल्तापे बी पडगा संघ फलंदाजीसाठी जाणला जातो, एक मोठा संघ आहे या विभागातील आणि एक मोठं टार्गेट देण्याचा निश्चितपणाने प्रयत्न असेल कोशिंबीर संघाचा. षटकातला अंतिम चेंडू सुपियांचा, पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावरती चेंडू हाताळला गेलाय. काय गोलंदाजी आहे, अप्रतिम अप्रतिम सुंदर गोलंदाजी केली आहे सुपियान शेखनं. 2 षटकांचा खेळ इथे कंप्लीट होत असताना बहुसंख्या धावफळकावरती पाहायला मिळेलं. 17 बिनगडीबाद 17 या षटकामध्ये आले, त्या फक्त आणि फक्त अवघ्या 5 धावा. नेक्स्ट मॅच कबीर स्पोर्ट्स खाणिवली आणि जांभूळपाडा, द बिग मॅच, मोठी मॅच तुमच्या आमच्या भेटीला येईल. त्याला हापिनिंग नंतर आपला टॉस केला जाईल, आपण रिपोर्टिंग करा. कबीर स्पोर्ट्स खाणिवली आणि जांभूळपाडा, दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या धावफळकावरती पाहू शकाल. 17 धावा, 3 षटकाला शुभारंभ झालाय आणि 3 षटकाकरिता गोलंदाजीसाठी आणला जातोय जुलकरला आणला गेलाय. पहिलं षटक मात्र नावावरती राहिलं होतं कोशिंबीर संघाच्या, दुसरं षटक नावावरती राहिलंय अल्तापे बी पडगा संघाच्या. दोन्ही बाजूने मात्र ही मॅच पाहायला मिळते, कधी मात्र कोशिंबीर संघ तर कधी पडगा संघ हा बी होताना पाहायला मिळतात. 3 षटकातला पहिला चेंडू गोलंदाज जुलकरचा, स्ट्रायकर एंड वरती, बाकी फलंदाज आपण पाहू शकाल. या स्पर्धेचा आजचा 2रा दिवस, उद्या देखील ओम साई क्रिकेट असोसिएशनचे सामने पाहायला मिळतील. पहिला चेंडू राईट मोर द विकेट ने, पहिला चेंडू फ्लॉग इट केलाय, चेंडूला फेकून दिला आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार येतो. स्पर्धेला खूप सारी मेहनत घेतली आहे की त्यांनी इथे मात्र आम्हाला मेसेज टाकला आणि निश्चितपणाने पवन वारगडे आपण मॅच बघत असाल तर आपल्या देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एकंदरीत धावसंख्या धावफळकावरती पाहायला मिळेल 23. आणखीन एक बिग हिट, जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते कोशिंबीर संघाकडून, षटकार येतोय. बॅक टू बॅक 2 षटकार इथे मात्र फलंदाज बाक्याच्या बॅट मधून येतात. काय फलंदाजी आहे, दोन्ही बाजूने अटॅक केला जातो. एकंदरीत धावसंख्या 29 विदाऊट लॉस, कोणत्या प्रकारचा विकेट्स गमावला नाही आहे. एक चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीय. सलामीची जोडी अजून देखील मैदानाच्या आतमध्ये त्रिशूल ठाकरे आणि त्याच्या साथीनं बाक्या या ठिकाणी चांगली फलंदाजी करतोय. बॅक टू बॅक 2 षटकार आले, 3रा चेंडू हा आता मात्र षटकार हॅट्रिकसाठी असणार. खूप चांगली फलंदाजी केली आहे गोलंदाज जुलकरवर, अटॅक केलाय, आक्रमण केलं गेलंय गोलंदाजावरती, दडपण निर्माण होत असताना 3रा चेंडू, येस नो डाऊट, षटकार हॅट्रिक साजरी केली आहे बाक्यानं या टुर्नामेंटमध्ये. पाहू शकाल एकंदरीत या 6 धावेने धावसंख्या झपाट्याने पुढे पोहोचते 35 या अंकावरती. सलग 3 चेंडूवरती 3 ब्लास्ट 3 षटकार आलेत आणि या षटकारांच्या सहाय्यानं धावसंख्येला अगदी जी मात्र झपाट्याने पुढे पोहोचले आहेत 35 या अंकावरती. गोलंदाजावरती खूप मोठा दबाव आहे, इथून थोडासा त्याला कानमंत्र दिला गेलाय, खराब गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. इथून 4था चेंडू जुलकारचा, सामना करेल बाक्या ज्याच्या बॅटमधून. 3 चेंडूवरती 3 षटकार, षटकार हॅट्रिक ज्याने संपादित केले ऑन स्ट्राईक.
चौथा चेंडू कोणत्या टप्प्यावरती असेल? हा चेंडू गती परिवर्तन चेंज ऑफ पेस स्विंग एंड मिस ऑन साइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न बॉडीला ब्रश करत असताना हा चेंडू डॉट आलाय. संख्या 35 वरती आहे. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत चेंडू हाताळले गेलेत 4. 4 चेंडूवरती 18 धावा अर्थात 3 षटकार आलेत. पस्तीस धावा या धावफळकावरती पाहायला मिळतील. षटकातला पुढचा चेंडू अगदी विचार केला तर 4 षटकांची ही लढत आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल कबीर स्पोर्ट्स खाणिवली आणि जांभूळपाडा या दोन संघादरम्यान. षटकातला पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज गोलंदाजी ट्रॅक वरून झुलकर इथे मात्र पाहिलं तर ऑपस्टिकच्या बाहेर ठेवला लोअर फुल टॉच चेंडू अगदी चांगली लाईन लेंथ आहे. अंबेर डिसिजन इज लास्ट. चला मॅच सुरू करा. धावसंख्या धावफळकावरती पाहायला मिळेल एकंदरीत 35 बॅक टू बॅक दोन चेंडू मात्र इथे निर्धाव टाकले गेलेत. कम बॅक केलंय गोलंदाज झुलकारनं. पहिल्या 3 चेंडूवरती महागडा ठरला होता परंतु त्यानंतर लाजवाब कम बॅक. सुफियान शेख अगदी विचार केला तर टेनिस क्रिकेटच्या पटलावरचं एक मोठं नाव. आज नवोदित खेळाडूंना घेऊन या ठिकाणी संघर्ष करताना पाहतोय आपण टीम अल्तापे बी पडघा संघासाठी. शेवटचा चेंडू बाक्याकरिता यावेळेस मात्र ऑन साईड मध्ये बिट ऑन कडे चेंडूला ढकलला गेलाय. थोडस मिसफील्ड पाहायला मिळालं आणि क्षणामध्ये त्याचा रूपांतर केलाय दोन धावांमध्ये. चांगला कॉल कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. 3 षटकांची समाप्ती झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 37 या धावा धावफळकावरती पाहायला मिळतील. उद्या निश्चितपणाने एक चांगले सामने प्रेक्षकांच्या भेटीला येतील. उद्याच्या दिवसामध्ये 10 संघ रविवारी देखील 10 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. निश्चितपणाने मी कौतुक करेन आयोजन कमिटीचं. सुरुवातीचे 2 दिवस पडघा टेनिस क्रिकेटला त्यांनी संधी दिली आणि त्यानंतर शेवटचे 2 दिवस ओम साई क्रिकेट असोसिएशनमध्ये ते खेळत असतात त्या संघांना मात्र त्यांनी प्राधान्य दिलंय. खूप चांगली संकल्पना संजयजी वारगडे अँड ऑल टीम यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. स्लॉग ओव्हरमध्ये आता मात्र गोलंदाज कोणता आणला जाईल? कारण स्लॉग ओव्हरमध्ये आपण पाहिलं ना तर गोलंदाजावरती एक मानसिक तणाव असतो आणि त्या ठिकाणी त्याला गोलंदाजी करायची आहे. बाजील येतोय गोलंदाजीसाठी. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे अल्तापे बी पडघा संघाचा आणि या कंडिशन्समध्ये त्याला गोलंदाजी करायची आहे. गेले 2 ते 3 हंगाम चांगला परफॉर्मन्स बाजीलने केलाय परंतु इथे त्याला धावा रोखायचे. स्लॉग ओव्हरमध्ये त्याला संधी दिली आहे गोलंदाजीसाठी. ही देखील एक रणनीती असू शकते अल्तापे बी पडघा संघाची. बाजील गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला. चला मॅच स्टार्ट करा. वेळ दौडून देऊ नका पंच हर्षद पाटील. राईट अप ओवर द विकेटने षटकातला पहिला चेंडू अकूट टप्प्याचा चेंडू इतर मात्र हुक केलाय ऑन साईड मध्ये डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत एक व्यतिरिक्त काही नसणारा. सिंगल आली पहिल्या चेंडूवरती. हाफ ट्रॅकर चेंडू होता बॅटर पासून थोडासा दूर ठेवला गेला त्याला पुल करण्याचा प्रयत्न. त्रिशूल ठाकरे मात्र एक धाव येईल. 1 सहाय्याने धावसंख्या 38 अंकावरती. मात्र जो टार्गेट हवा होता टीम कोशिंबी संघाला शिवशक्ती कोशिंबी संघ जो टार्गेट हवा होता तो टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा जरूर प्रयत्न करतोय. परंतु येणारे 5 चेंडूवरती आक्रमण केले जाईल का? बाकी एक बाजूने त्याच्या बॅटमधून 3 षटकार आले तर दुसऱ्या बाजूने त्रिशूल ठाकरेच्या बॅटमधून 3 चौकार आलेत. या वेळेला केवळ दिशा दाखवली आहे चेंडूला फ्लिक केलाय बॅकवर्ड क्युअर लेकडे आणि तिथून मिळतील त्या 4 धावा. येतोय चौकार. त्याला ऑन साईड मध्ये केवळ दिशा दाखवली आणि तिथून मात्र 4 धावा प्राप्त केल्या. तर फलंदाज बाक्यानं या 4 सहाय्याने धावसंख्या पुढे सरकते एकंदरीत 42 धावा धावफळकावरती पाहायला मिळतील. बाजील राईट मोर द विकेटने षटकातला पुढचा चेंडू उलटा चेंडू पुन्हा एकदा तेच क्षेत्र तोच धमाका षटकार येतोय.
हाय एंड हैंडसम चेंडू या वेळेला देखील पाहिलं तर षटकार येतो या षटकाराच्या सायाने धावसंख्या मात्र भरारी घेतली आहे धावसंख्या पोहोचले तब्बल 48 धावा धावफळकावरती पाहायला मिळते चला ऑल इंडियर्स चेंडू द्या एकंदरीत धावसंख्या या षटकाराच्या सायाने 48 वरती जाऊन पोहोचत आहे चेंडू हरवला अथवा फुटल्यास नवीन चेंडूचा वापर असेल आयोजकांची सूचना आहे अट्ठेचाळीस धावा धावफळकावरती पाहायला मिळतात चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 3 स्लॉग ओव्हरमध्ये पाहिलं तर बाजीलवरती अटॅक केला गेला परंतु दोन्ही चेंडू खराब पद्धतीचे पाहायला मिळाले दुसऱ्या क्रमांकाचा चेंडू होता तो देखील फुल टॉस तिसऱ्या क्रमांकाचा चेंडू हाताळला गेला तो देखील फुल टॉस एका फुल टॉसवरती चौकार तर दुसऱ्या फुल टॉसवरती षटकार आणि तिथून मात्र धावसंख्या वळण घेते तब्बल 48 या अंकावरती स्लॉग ओव्हरमध्ये अशा पद्धतीची गोलंदाजी करणं निश्चितपणाने त्या गोलंदाजावरती मार पडणार यात शंका नाही आहे 48 धावा या धावफळकावरती पाहायला मिळत आहेत शेवटचे 3 चेंडू शिल्लक या इनिंग्स मधले त्यानंतर आम्ही टॉस करणार आहोत कबीर स्पोर्ट्स खाणिवली आणि जांभूळपाडा या दोन संघादरम्यान दोन्ही संघाला विनंती असेल आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करा आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर रिपोर्टिंग करा प्लीज ऑपरेट करा मंडळाला विनंती असेल फर्स्ट इनिंग नंतर आपला टॉस केला जाईल कबीर स्पोर्ट्स खाणिवली आणि जांभूळपाडा दोन्ही टीम्स बोथ कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचा षटकातला पुढचा चेंडू सरळ बॅटने बॉलर बॅक ड्रॉप अप्रतिम एफर्ट्स आणि त्याचनंतर एक डावी ते मात्र पूर्ण होईल गोटी नियम करण्याचा प्रयत्न लहानपणाची आठवण देण्याचा प्रयत्न केला गोलंदाजानं फलंदाज त्रिशूल ठाकरे इथे बाद होईल धावचीची विकेट्स गमावतोय चांगली पार्टनरशिप 49 या अंकावरती पहिला धक्का शिवशक्ती स्पोर्ट्स कोशिंबी संघाला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र अपयशी ठरला 49 या अंकावरती पहिला धक्का बसतो एक चांगली पार्टनरशिप टीम कोशिंबी संघाकडून पाहायला मिळाली टॉस गमावल्यानंतर वाट्याला आली होती ती मात्र फलंदाजी आणि फलंदाजी करत असताना एक चांगला टार्गेट मी तर सांगेन जरूर उभा केला मैदानावरती कालच्या दिवसापासून आपण पाहिलं तर मोठमोठे टार्गेट आपण पाहिले चौकार षटकारांची आतिषबाजी राहिली कालच्या दिवसामध्ये मितेश इलेवन कुरुन संघाकडून सोपानने खूप चांगली फलंदाजी केली त्याचनंतर बीसीसी बोरिवली संघाकडून आपण विचार केला तर शाहिद खान असेल त्याचनंतर जरार मुल्ला काय फलंदाजी केली तुफानी फलंदाजी करत आपल्या संघाला क्वालिफायर करून दिलं आकर्षक ट्रॉफीज पाहतो या ट्रॉफीजवरती मात्र टॉप 4 बीसीसी बोरिवली पोहोचलाय आज कोण नशीब आजमावणार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय राम यांच्याकडे देखील अनुभव आहे इथून मात्र ऑफस्टम्पचा चेंडू बाहेर ठेवला गेला डॉट चेंडूची सांगता झाली आहे निर्धाव चेंडू येतोय धावसंख्या धावफळकावरती पाहायला मिळेल एकंदरीत 49 शेवटचा चेंडू शिल्लक 49 धावा धावफळकावरती लागतायत आतापर्यंत धावा खर्च केलेत ते मात्र 12 बाजेलने मात्र कमबॅक करून दिलंय अल्तापे बी पडगा संघाला उलटा चेंडू ऑन साइड मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत परंतु पहा चेंडूने गद्दारी केली निघून जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी शेवटच्या चेंडूवरती येतो चौकार मध्यांतर झालाय पहिली इनिंग इथे मात्र कंप्लीट होत असताना 24 चेंडू मध्ये 54 धावांचं लक्ष ठेवले गेले टीम अल्तापे बी पडगा संघासमोर शिवशक्ती स्पोर्ट्स कोशिंबी संघाने आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होईल इथे आपण एक उत्कृष्ट जबरदस्त समालोचक भिवंडी तालुक्यातील जुनांदुर्गी गावचा एक गोड आवाज जुनांदुर्गी गावचे सुपुत्र आदरणीय समीर दादा ठाकरे
त्यांचा गुड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. त्यांचा आवाज आपण मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये पाहत असतो, ऐकत असतो, मात्र ते यांचं समालोचन तुमच्या समवेत आता जॉईंट होईल. थँक्यू सो मच सर. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले जात आहेत, कबीर स्पोर्ट खानिवली आणि श्रीराम स्पोर्ट जांभुलपाडा. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. या दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी प्रथम आपण टॉस करणार आहोत. मी विनंती करेन या ठिकाणी उपस्थित मान्यवरांमध्ये धुंदराम गोंधळी साहेबांच्या शुभासे टॉस करणार आहोत. तर थोडस करेक्शन होतं, किंग स्पोर्ट खानिवली आणि त्यांच्या विरोधात आपण श्रीराम स्पोर्ट जांभुलपाडा अशी लढत पाहणार आहोत. तर नाणेफेकीचा कौल साहेबांच्या शुभासे केला जातोय. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन आपण यायचं आहे. समीर दलवी आणि शेखर दलवी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांना इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. नेहमीच आम्हाला त्यांचं महत्वाचं सहकार्य या स्पर्धेसाठी असतं. टॉस आपण करतो, दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेत. हेड इज अ कॉल, इट इज अ टेल. टॉस या ठिकाणी जिंकलाय टीम किंग्स स्पोर्ट खानिवली ना. मान्यवरांना विनंती आहे पण पुन्हा एकदा मंचावरती विराजमान व्हा. सामना सुरू होते, फक्त डिसिजन कळवा. थँक्यू सो मच दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस जिंकला या ठिकाणी किंग स्पोर्ट खानिवलीनं आणि पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. बॅटिंग करताना जांभुलपाडा संघाला आपण पाहणार आहोत. जाऊया आपण चालू मॅचच्या दिशेने. विश ऑल द बेस्ट फॉर द क्वालिटी क्रिकेट. टार्गेट या ठिकाणी सेट केले तब्बल 54 धावसंख्येचं. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये, बाझील आणि अरमान. सर्व मॅचेस हायस्कोरिंग पाहायला मिळाल्यात. फलंदाजांनी फार सुंदर खेळ दाखवला. पहिलं षटक घेऊन मार्गस्थ टायगर बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेरून निघून जातोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव इथे मिळेल. सरपंच चषक 2023 आई गावदेवी स्पोर्ट वडवली आयोजित ही भव्य आणि दिव्य ग्रामीण क्रिकेट स्पर्धा आपण एन्जॉय करतोय आणि हा दुसरा दिवस आजचा आपण सक्सेसफुल क्रिकेटर्सच्या माध्यमातून पाहत असताना यापुढे आणखी एक मोठा सामना आपल्याला बघायला मिळेल. नुकतंच किंग स्पोर्ट खानिवली
या संघाने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडाच्या विरोधात. त्यानंतर आज एम एस चिंचवली आणि अमर स्पोर्ट कासने हे दोन संघ सुद्धा आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओ रिवर्सचा प्रयत्न होता यावेळेला. जो पॅटर्न स्ट्रोक आहे बाझीलचा रिवर्स फटक्यांसाठी त्याला ओळखलं जातं. मात्र यावेळेला गोलंदाज चतुराई हुशारीनं गोलंदाजी करत असताना जसा बॅटरनं स्टान्स बदलला तसा बॅटरला फॉलो करण्याचा प्रयत्न केला. लेग स्टंपच्या बाहेरून हा चेंडू येताना पाहिला आपण. रिॲक्शन अशी होती गोलंदाजी की जणू काय झेल ड्रॉप झाले त्या ठिकाणी. दोन सलगचे डॉट बॉल. पहिला वाईड आल्यानंतर त्रिशूलच्या माध्यमातून टायगर या नावानं ओळख या खेळाडूची. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. जबरदस्त लेंथ. थोडीशी पुढच्या लेंथवर गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. मिश्रण फार सुंदर आहे गोलंदाजीमध्ये. गोलंदाज त्रिशूलचा आपण विचार केला तर अनेक वर्षांचा अनुभव आहे त्रिशूलकडे आणि अनुभवाचे बोल मैदानामध्ये तो बोलताना. मात्र हे विसरून चालणार नाही बाझीलकडे देखील क्षमता आहे. भले भले आपण क्रिकेट स्पर्धा पाहिल्या ज्यामध्ये संघ अडचणीमध्ये असताना बाझीलनं आपल्या या स्वतःच्या ताकदीनं संघाला विजय मिळवून दिला. इथे मिसफिल्डिंग. बॉल आता सरकते बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे आता हा नशिबाचा चौकार मिळाला टीम अल्फते बी संघाला. आणि या चौकारानं मी म्हणेल आता दबाव कमी झाला कारण धावांची गरज होती. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 5. मला वाटतं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला थोडीशी दुखापत झाली त्यामुळे सबस्टिट्यूट प्लेअर जो 12th मॅनच्या भूमिकेमध्ये होता तो खेळाडू आता इन्क्लूड केला जातोय संघामध्ये. आणि सध्या आपण पाहिलं आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेअरची देखील एक नवीनच कहाणी आपल्याला ऐकायला बघायला मिळाली. कधी येऊन एखादा मध्येच खेळाडू सामना पलटून जायचा. मात्र तसा नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाही अजूनही आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमांमध्ये देखील आता भरपूर सारे बदल पाहायला मिळालेत. ओव्हर रेट जर स्लो असेल तर कॅप्टनला दंडित केलं जातं आणि आता रिवर्स खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. एकमात्र चौकार तोही मिसफिल्डिंगच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला. तदनंतर पुन्हा एकदा कम बॅक त्रिशूल या ठिकाणी करतोय. धावसंख्या धावफलक्यावरती स्थिर. 5 जावा पहिल्या 5 बॉलवर ज्यामध्ये एक चौकार इनसाइड एजच्या स्वरूपामध्ये आला होता बाझीलसाठी. स्ट्रगल करतोय बाझीलचं स्ट्रगल सध्या सुरू आहे. हा चेंडू सोडून दिलाय पुन्हा एकदा. मात्र पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव इथे मिळेल. अतिरिक्त धावसंख्येने स्कोर 6 या आकड्यावर 6 अबोव. सुफियान आणि बाझील या दोघांनाही डाव सांभाळावा लागेल. मात्र सध्याच्या घडीला बाझीलचं स्ट्रगल सुरू आहे. उद्यापासून ओमसाई क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपण मॅचेस पाहणार आहोत. सलग 2 दिवस अतिशय कडक नियमावली ओमसाई क्रिकेट असोसिएशनची आपल्याला बघायला मिळाली आहे. यावेळेचा हा स्ट्रोक आपण पाहतोय. खरं तर खेळायचं होतं कवसला बॉल येतोय गली रिजन मध्ये. प्रॉपर इथे टायमिंग झालं नाही आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 7 विदाउट लॉस. पहिलं षटक इथे संपल्यानंतर पहिलं षटक मी म्हणेल शिवशक्ती कोशिंबी संघाच्या नावावरती राहिलं असं म्हणायला हरकत नाही कारण या षटकामध्ये फक्त आणि फक्त त्रिशूलनं धावा खर्च केला. त्या 7 दबाव आता इथून वाढलेला आहे. आपण पाहतोय या ठिकाणी बॅटिंग करत असताना दोघांमध्ये चांगली भागीदारी पाहायला मिळाली होती. विशेष म्हणजे कामगिरी बाक्या ह्याची आपल्याला फार सुंदर बघायला मिळाली. 3 सिक्सर आणि 1 चौकार. विष्णू खरं तर त्याचं ओरिजिनल नाव आहे मात्र बाक्या नावाने तो प्रसिद्ध आहे. हरकत नाही असेच बरेचसे क्रिकेटर आपण पाहिलेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली चिकू या नावानं फेमस आहे. रिकी पॉन्टिंग पंटर या नावानं फेमस आहे. असे बरेचसे आपण क्रिकेटर्स पाहिलेत आणि आज बाक्यानं कमाल केली. गोलंदाजी करण्यासाठी ऋतिकचा वापर केला जातोय. तब्बल 53 धावा पहिल्या डावामध्ये बनवल्या गेल्या 4 षटकांच्या मॅचमध्ये आणि 54 टार्गेट हा सामना जिंकण्यासाठी सेट केला. सन्माननीय उपसरपंच साहेब संजयजी वारगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आहे गावदेवी स्पोर्ट वडवलीनं अनेक वर्ष
क्रिकेटची स्पर्धा भरवली, अनेक सांस्कृतिक कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून गावामध्ये राबवले जातात आणि त्यापैकीच हे जे कार्यक्रम आपण पाहतोय अर्थातच क्रीडा क्षेत्रामधील भव्य आणि दिव्य ग्रामीण क्रिकेट स्पर्धा सरपंच उपसरपंच चषक यावेळेचा हा चेंडू सोडून दिला. ऋतिकनं पहिला बॉल स्वेअर मारा, अवांतर दावे ते मिळाले. हर्षद पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये आणि महेश भोईर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. चांगले क्रिकेटर देखील आहेत. आई गावदेवी स्फोट वळवली संघासाठी सातत्याने चांगला खेळ त्यांनी केला. हा चेंडू यावेळेला पुलचा फटका, कंट्रोल पाहायला मिळाला नाहीये फलंदाजाकडून. स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय, एकच धावी ते मिळेल. फुलंदाज पुन्हा एकदा तयार. हा चेंडू आपण पाहतोय आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न होता, ऑप्शनच्या बाहेरून चेंडू निघून जातोय, डॉट बॉल आलाय. जेव्हा जेव्हा गोलंदाजांकडे भरपूर जास्त रन्स असतात तेव्हा तेव्हा गोलंदाज हे अति आत्मविश्वासाने गोलंदाजी करत असतात आणि त्यापद्धतीच गोलंदाजांना यश मिळत असते. यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय फुल टॉस वर घेऊन स्लॉग केलाय, भिरकावून दिले चेंडूला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. सहा धावांसाठी उत्तुंग षटकार. आमचे मित्र आतिश सातवी, सातवी म्युझिकचे प्रोप्रायटर, यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आतिश सातवी आपला आम्ही या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतोय. यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय ड्राईव्ह केला, हेलिकॉप्टर ड्राईव्ह पाहायला मिळतो स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. अक्षरशः खोलवर टप्प्याच्या चेंडूला खोदून काढावं लागलं होतं फलंदाजाला. दोन धावा इथे पडून पूर्ण केल्या आणि इथे चौकार आलेला आहे, क्या बात आहे. चार धावा इथे मिळतील. धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 19 आकड्यावर, 19 रन्स ऑन बोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे मार्गस्थ असताना या षटकामध्ये आता इथून आरमाननं कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय आणि ते करावंच लागेल कारण वेल फार कमी आहे. विनोदजी शेलके साहेबांचे या ठिकाणी शुभागमन. स्वर्गीय शेवंतीबाई सुधाकर शेलके यांच्या स्मरणार्थ ज्याने आम्हाला सामनावीराची ट्रॉफी या स्पर्धेमध्ये दिली. विनोद सुधाकर शेळके साहेब आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय. इथे पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव इथे मिळाली. धावफलक एका धावेने पुढे सरकत असताना धावफलकावर 20-54 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 20 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा लॉफ्ट केल्या बॉलला, हवेमधनं बॉल निघून चाललाय सीमेच्या बाहेर, मात्र एक टप्पा घेत असताना बाउंड्री लाईन ओलांडली आहे. चार धावा इथे. मात्र त्या संधीचं सोनं त्याला करता आलं नाही. क्रिकेटमध्ये हाफ चान्सेस तुम्हाला फुलमध्ये कन्वर्ट कराव्या लागतील तेव्हा तुम्ही चॅम्पियन पदाला गवसणी घालू शकता. अरमानला येते मी म्हणेल चांगला सूर गवसला येते शफलून खेळण्याचा प्रयत्न. चांगल्या लेंथवर हा बॉल, डॉट बॉल येतोय. षटकाची समाप्ती, दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 24, येणारे 12 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 30 ची गरज. 12 बॉल रिमेनिंग अँड 30 रन्स टू विन.
आने वाली गेंदे बची है, 12 और 30 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए। एक चांगला संघर्ष, कड़ा संघर्ष मैदान मध्ये बघायला मिळेल। मात्र इथे एक्झॅक्टली आपण पाहतोय अभ्यास बाजीलचा केला, मात्र प्रश्न आरमानच्या स्वरूपामध्ये जरूर आले शिवशक्ती कोशिंबीर समोर। बाजीलला खरं तर त्याने शांत ठेवलं, मात्र अरमान ह्या खेळाडूला ते विसरून गेले असतील। अरमानकडे ती क्षमता आहे, अनेकदा अरमानने चांगली सलामी दिली आपल्या संघासाठी, ॲज अ ओपनर म्हणून चांगली भूमिका त्यानं पार पाडली आहे। खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू असतील लक्षात असू द्या, खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू असतील, खेळाडूंच्या व्यतिरिक्त एखादा जर त्या ठिकाणी प्रेक्षक किंवा पाठीराखा आढळला तर त्या संघाला दंडित केलं जाईल। क्रिकेट स्पर्धा सरपंच चषक तुम्ही खेळता आणि सरपंच चषकामध्ये सर्व रुल्स आणि रेग्युलेशन्स तुम्हाला फॉलो करावे लागतील। तिसऱ्या षटकाला या सामन्याची पॅनल्टिमेट ही ओव्हर असेल, कारण इथून समजणार आहे शेवटच्या षटकामध्ये सामना कोणाच्या बाजूने झुकतोय ते। अरमान ज्यानं 4 चेंडूंचा सामना केला, 14 धावा इंडिव्हिज्युअली बनवल्यात, आणि बाजील ज्यानं 7 चेंडूंचा सामना केला आतापर्यंत, फक्त 6 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात, तो भरपूर स्ट्रगल करताना दिसला। येणारे 12 बॉल जिंकण्यासाठी 30 गरज आहे। समीकरण आपण पाहिलं तर पेपरवरती थोडंसं कठीण, मात्र मैदानावर तुम्ही चांगला खेळ केला तर हे समीकरण कठीण नाहीये। खरं तर येणाऱ्या बॅटर्समध्ये अजूनही कॅप्टन सुफियानचं येणं बाकी आहे, विस्फोटक बॅटर म्हणून ज्याची ओळख पडगा संघासाठी। बोलत तयार, फ्लाइट देण्याचा प्रयत्न, फुल टॉस वर घेऊन स्लॉग हिट केलाय, बाजीला ठोकला हा दमदार षटकार, संघर्षमय षटकार। जबरदस्त टायमिंग पाहायला मिळाला फटक्या मागे, पाहूया आपण रिप्ले मध्ये। फुल टॉस बॉल होता, गोलंदाजाचं स्वागत केलं या षटकारानं, इझिली पिकअप करत असताना पुन्हा एकदा त्याच दिशेने हा चेंडू देखील, सेम ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला, मात्र इथे जमिनी साह्यानं चेंडू निघून जातोय। 4 धावांसाठी चौकार, कम ऑन डीजे। हमारे दर्शक भी अभी नहीं रुकने वाले, झूम उठे हमारे दर्शक। शॉर्ट ऑफ लेंथ बॉल, पंच के लाइन फील्ड चा डोक्या वरन, खबा पॉइंट बाउंड्री लाइन चा बाहेर, यह है बाजील का खेल। हे पाहू शकता आपण रिप्ले मध्ये, ड्रूम मिळाला, जागा मिळाली, त्याचा फायदा उचलला। 6 धावांसाठी आता पुढे सरकत असताना 40 वर कमालीची बॅटिंग बाजील करताना यावेळेला, सुरुवातीला भरपूर स्ट्रगल केलं, मात्र इथे सूरजच्या विरोधात आक्रमण त्यानं सुरू केलं। सूरज लेग ब्रेक गोलंदाज आहे, मात्र त्याला लेंथ चांगली सापडली नाहीये। हा चेंडू फ्लिक केला, इथे फटका फसतो, बॉल हवे मध्ये, झेलची संधी असेल क्षेत्ररक्षकासाठी, थोडेसे प्रयत्न त्याच्या अपुरे पडले आणि झेल मात्र धरणीला दान झाला, बॉल पर्यंत तो पोहोचू शकला नाही, प्रयत्न चांगला मात्र थोडस अपयश त्याला आलं। 2 डावा धावफलकावरती आता जोडल्या जातील, धावफलक जाऊन पोहोचले 42 वर, इथून आता सामना जिंकण्यासाठी धावांची गरज असेल ती 12
सामना होता कुठे आणि आता सामना आला कुठे. क्रिकेट आहे, क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाही. चांगली वेळ यायला वेळ लागत नाही आणि वाईट वेळ यायलाही वेळ लागत नाही. या वेळेला कुटप्प्याचा बॉल शॉर्ट ऑन पुल ऑन साइडला सक्सेसफुल. बॉल जातोय सीमा पार. सहा धावा षटकार. त्रिशूलनं जी मेहनत केली त्या मेहनतीवर पाडलं असंच म्हणावं लागेल. या गोलंदाजानं ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर खराब लेंथवर त्याची गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिले दोन बॉल फुल टॉस, त्यानंतर शॉर्ट ऑफ लेंथ बॉल ऑप्शनच्या बाहेर त्यावर पंच आला. इथे पुन्हा एकदा कुटप्प्याचा बॉल त्यावर हुकचा फटका पाहायला मिळाला. हे पाहूया आपण रिप्ले मध्ये. जणू काय हायलाइट क्रिकेट आपण पाहतोय बाझीलच्या माध्यमातून. ज्याप्रमाणे ओव्हरला त्यानं लुटलंय. धावसंख्या धावफलकावर 48. इथून फक्त आणि फक्त आता सहाची गरज. मॅच इथेच फिनिश होते की काय असं वाटलं होतं की या सामन्याची पेनल्टीमेट ओव्हर आहे. शेवटला किती रन्स राहतील हा विचार आपण करत होतो. मात्र आता शेवटला रन्स राहिल्याच नाहीत. 30-30 धावा गोलंदाज सूरजनं खर्च केल्या आणि हा सामना इथे जिंकला अल्फा ते बी संघानं. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. बाझील पुन्हा एकदा दहाडला. बाझीगर त्याचा खेळ त्यानं दाखवून दिला आणि सामना अल्फा ते पडगा संघाला त्यानं जिंकून दिला. तर जाऊया आपण मॅच सेरेमनीकडे. तोपर्यंत ऐकूया एक संगीत. कम ऑन डीजे.